केंद्र सरकार के जुल्मी कायदे के विरोध में मशाल आंदोलन किया गया। सांसद सुरेश धानोरकर, विधायक प्रतिभा धानोरकर, दिनेश दादा पाटिल सोखारे, सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति विलास टिपले, पूर्व नगराध्यक्ष वरोरा, इनके हाथों किसानों के मशाल आंदोलन को हरी झंडी दिखाकर प्रारंभ किया गया। इस समय किसान कांग्रेस के जिलाध्यक्ष रोशन पसारे, नागेश बोंडे, कार्याध्यक्ष कांग्रेस पवन कुमार आगदारी, जिलाध्यक्ष अनुसूचित जाति विभाग लखन हिकरे, प्रशांत सरोकर, योगेश ठाकरे, अंकेश मड़ावी, शाहरुख शेख, सचिन गोगला उपस्थित थे। या मोदी सरकारच्या जुलमी कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7 दिवसाचा मशाल जलाव एक आंदोलन आयोजित करण्यात आलं। या आंदोलनाचा उद्देश या संपूर्ण प्रामुख्याने आपल्या या लोकसभा क्षेत्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या सह्या घेणं, शेतकऱ्यांना शेतकऱ्यावरती जबरदस्तीने लादलेले हे 3 काळे कायदे त्यांच्या शेतात पिकणाऱ्या पिकाच्या विरोधात आहे हे समजून सांगणं आणि हे त्यांच्या एक संकुचित विचाराचं राजकारण कसं मोदी सरकार करत आहे, धनदाणग्या व्यापाऱ्यांच्या हातात ही बाजारपेठ कशी देत आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कशी मोकळीत काढत आहे हे सर्व लोकांना पटवून द्यायसाठी आज काँग्रेसच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पक्षाच्या आदेशानुसार आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आदरणीय विजयजी वडेट्टीवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाला 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर असा 7 दिवसाचा कालावधी आहे। या 7 दिवसामध्ये संपूर्ण गावागावात मशाल जलाव आंदोलन हे आयोजित करण्यात आलं आहे। या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो आणि आमचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जातील अशी आशा बाळगतो। या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की केंद्र शासनाने जे विधेयक लोकसभेत पारित केलं त्या विधेयकाच्या विरोधात आज आमच्या पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर 25 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर हे सत्र चालू होणार आहे। तर या आपल्याला माहीत आहे की हा जो शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा आहे हा खरोखर आपल्या भागात असणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या कायद्यांनी होत आहे आणि त्यात बाजार समित्यांचंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। कारण आपण आधी असं होतं की बाजार समितीत आपण एखादा माल जर विकला तर त्या विकलेल्या मालाची पोचपावती आपल्याला मिळत होती, मात्र आता एखाद्याकडे जर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तर तो कुठंही म्हणजे किराणा दुकानातसुद्धा शेतकऱ्यांचा माल हा खरेदी करू शकतो। असा हा शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान करणारा कायदा हा केंद्र शासनाने लागू केला। तर या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन हे आमचे कार्यकर्ते करत आहे। तर या आंदोलनाला मी या भागाचे आमदार म्हणून मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत आहे आणि त्यांचं हे आंदोलन असंच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधातला हा कायदा केंद्र शासन मागे घेणार नाही तोपर्यंत या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील। आणि परत या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना या आंदोलनासाठी त्यांचं जे शेतकऱ्यांच्या विरोधात मशाल आंदोलन आहे त्या आंदोलनाला मनापासून शुभेच्छा देते।